ढाणकी महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे 26 दिवसात तब्बल 4 वेळेस डीपी जळाला असून त्यामुळे शेतकरी त्रस्त। निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी आधीच मेटाकुटीस चाललेला असताना ढाणकी महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे 26 दिवसात तब्बल 4 वेळेस डीपी जळाला। याला शेतकऱ्यांची थट्टा समजावी की अवहेलना। उमरखेड तालुक्यातील पिरंजी येथील भवाळ यांच्या शेतातील डीपी 1 जानेवारी 2023 रोजी जळाला होता, त्याबद्दल शेतकऱ्यांनी ढाणकी ऑफिसला पूर्व सूचना दिली। ऑफिसमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर 1 वर्षांचं बिल भरायला सांगितलं। 19 शेतकऱ्यांनी 45 हजारांचं बिल भरलं। रितसर पावत्याही घेतल्या, परंतु 4 ते 8 दिवसांच्या फरकानं एका पाठोपाठ 1-4 वेळेस डीपी जाणं महावितरणाचा विश्वविक्रमच म्हणावा लागेल असं बोलल्यास वावगं ठरणार नाही। एका पाठोपाठ 26 दिवसात 4 डीपी जाणं ही बाब महावितरणाच्या लक्षात न येणं म्हणजे नाकापेक्षा मोती जड म्हणावं की काय असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे ठाकलेला दिसतोय। डीपी जळाला, त्यानंतर लगेच 8 दिवसात दुसरा डीपी जळाला, तेव्हा डीपीवर लोड जास्त आल्यामुळे डीपी जळाला ही बाब तेव्हाच लक्षात येणं गरजेचं होतं आणि लगेच तेथील शेतकऱ्यांसाठी 2 डीपी देणं गरजेचं होतं। ही साधी गोष्ट लक्षात न आल्यामुळे शेतकऱ्यांचं 1 लाख रुपयांचं पीक नष्ट झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। सदर पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना बाजार भावाप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी। नुकसान भरपाई न दिल्यास सदर शेतकरी आपल्या मुलाबाळांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास आपल्या विरोधात तीव्र आंदोलन उभे करण्यात येईल। तसेच पिरंजी येथील भवाळ यांच्या शेतातील डीपी त्वरित बसून द्यावा अशा आशयाचं निवेदन पिरंजी येथील शेतकऱ्यांनी माननीय उपकार्यकारी अभियंता यास निवेदन देण्यात आलं। आता मी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यामध्ये, या ठिकाणी एक पिरंजी छोटंसं गाव आहे। या गावामध्ये ही जे डीपी आहे, विद्युत कंपनीची ही डीपी वारंवार जळत आहे, त्यामुळे येथील शेतकरी खूप परेशान आहेत। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, दादा काय सांगसाल नेमकं? ही जी डीपी आहे आमची जवळपास पिरंजी शिवारामधील साहेबराव भवाळ यांच्या शेतामधली डीपी आहे। तर या डीपीवर तर जवळपास 19 शेतकऱ्यांचं कनेक्शन आहे आणि 19 शेतकऱ्यांचं कनेक्शन असल्यामुळं काय आहे, त्या डीपीवर तर जास्त लोड येतो आणि जास्त लोड आल्यामुळे हे डीपी वारंवार जळून राहिली। आतापर्यंत जवळपास ही 6 वेळेस बदलण्यात आलेली आहे, म्हणजे जास्तीत जास्त 1 घंटा नाही तर 2 तास एवढीच ही डीपी चालायची आणि त्याच्यामुळं काय झालं, डीपी जळाल्यामुळं कास्तकारांचं एवढं नुकसान झालेलं आहे की त्यामध्ये त्यांचं गहू, ज्वारी, हरभरा आणि त्याच्यानंतर तुमचं वांगे वगैरे सर्व आणि लावगण केलेला ऊससुद्धा हा संपूर्ण जळून खाक झालेला आहे। डीपी जळाल्यानंतर तुम्ही तुमच्या या एमएससीबीकडे गेले नाही का? तुम्ही आम्ही वारंवार त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी वारंवार आम्हाला डीपी दिलेली आहे। डीपी दिली आमच्या म्हणण्याला त्यांनी मान्यता दिली, डीपी दिली, परंतु ती डीपी जास्त दिवस राहिलीच नाही। जास्तीत जास्त 1 तास नाही तर 2 तास एवढी ती डीपी राहिलेली आहे। त्यानंतर त्या डीपीनं लोड घेतलेला नाही, त्यामुळे ती डीपी जळतच राहिली। त्यामुळं शेतकऱ्यांना पाणी विहिरीला पाणी राहिलं, परंतु शेतीला ते पाणी देऊ शकले नाही, त्यामुळं त्यांचं एवढं नुकसान झालेलं आहे। आज ते आम्हाला त्यांनी कबूल केलं, आम्ही आज आमच्याकडे ते अधिकारी आले डीपीची दुरुस्ती करायला, तर आम्ही जोपर्यंत आम्हाला 100 डीपी देणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलू देणार नाही। अशी सर्व शेतकऱ्यांनी, जवळपास 19 कास्तकऱ्यांनी आम्ही भूमिका घेतली आणि त्यानुसार एमएससीबीचे 3 कर्मचारी आम्ही इथून ते दाबून ठेवलं आणि त्यानंतर आम्हाला मागणी केली होती 45 हजार रुपयाची। आम्ही 19 शेतकऱ्यांनी जवळपास 45 हजार रुपये त्यांचे भरणा केल्यानंतर आम्हाला त्यांनी डीपी द्यायला सुरुवात केली आणि नंतर आणखीने ते आमची अडवणूक करून राहिले होते की बा जोपर्यंत तुम्ही आणखी पैसे भरणार नाही। तर तुमचं काय म्हणणं आहे? आमचं एवढं तर म्हणणं आहे, आम्हाला 100चा तर डीपी लागेलच, परंतु आमच्या शेतीचं जे नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांचं जे गहू वाळलेलं आहे, त्याच्यानंतर तुमचं मिरची वाळलेली आहे, जेवढं पीक वाळलेलं आहे, जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, ते शेतकऱ्यांचं संपूर्ण नुकसान त्यांनी भरून देण्यात यावं, ही आमची ही पूर्ण आता ही मागणी कायमस्वरूपी राहील। डीपी तुम्ही द्याल आम्हाला। आज त्यांच्या कर्मचाऱ्यांची आम्ही अडवणूक केली म्हणून त्यांनी आम्हाला डीपी द्यायला कबूल केलं, परंतु जोपर्यंत आमची डीपी दिल्यानंतर आमचं झालेलं जे नुकसान आहे ते शेतकऱ्यांना त्यांना मिळालं पाहिजे आणि या मागणीसाठी आम्ही आणखी समोर पुढे कोर्टात का जाण्याची तयारी ठेवू, परंतु आम्हाला ती जी आमचं झालेलं नुकसान आहे हे त्यांच्याकडून आम्ही भरून घेण्यात हे आधीच आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे, त्यातच शेतकऱ्याचं नुकसान या वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षित कारभारामुळे होत आहे। मी कॅमेरामन गजानन सोबत किरण मुकावार, न्यूज 15 मराठी, उमरखेड, यवतमाळ।